नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या। स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश, अखेर शाहूनगर भागातील मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास। पाहूया सविस्तर बातमीपत्र। मागील 5 वर्षापूर्वी भुयारी विद्युत पुरवठा करण्याचे काम अपूर्ण होते। नगरपरिषद, महावितरण व लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याने काम सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने पूर्ण झाले आहे। शाहूनगर भागातील रस्त्याच्या मध्यभागी वाहतुकीला अडथळा करणारे व वारंवार अपघात होणारे विद्युत पोल काढावे यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते शंकर नाळे व सागर माधनाईक यांनी गेल्या 1.5 वर्षापासून प्रयत्न सुरू केले होते। यासाठी महावितरण कंपनीकडून 9 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेऊन कामाला सुरुवात झाली, पण त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत होत्या। त्या सोडून घेऊन काम पूर्ण करण्यास थोडा विलंब झाला, पण अखेर रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे। या कामासाठी महावितरणचे उपअभियंता कडाळे यांनी निधी मंजूर करून काम पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडली। तसेच ठेकेदार संजय साळोखे व नगरपरिषदेचे विद्युत विभागाचे रमेश कांबळे यांनी देखील सहकार्य केले आहे।